Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवजयंतीचे आयोजन जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांच्या वतीने करण्यात आले. तसेच यावेळी पोवाड्याचा कार्यक्रम घेण्यात आला आणि स्मरणिका पुस्तक प्रकाशन खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते तथा झोपडपट्टी सुधार समिती मंडळाचे अध्यक्ष विजय नहाटा, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर, शहर प्रमुख विजय माने, उपशहर प्रमुख काशीनाथ पवार, वाशी विभाग प्रमुख अवधूत मोरे तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून पोवाड्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम करत असल्याचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले. मी सर्वप्रथम या ठिकाणी शिवजयंती उत्सव या नवी मुंबई शहरामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये आमची शिवसेना नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीने या ठिकाणी आज 35वा वर्धापन दिन सुद्धा साजरा होतो आहे आणि शिवजयंती उत्सव पण साजरा होतो. मी खास करून आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय विठ्ठलरावजी मोरे साहेब आणि सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना या सर्वांना मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिवजयंती उत्सव इथे साजरा होतो आहे आणि पुढच्या वर्षी या ठिकाणी ह्याच चौकामध्ये या चौकाचं सुशोभीकरण होईल असासुद्धा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या नवी मुंबई शहरातला सर्वात चांगला चौक या ठिकाणी असेल असा या शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने मी जाहीर करतो. परत एकदा विठ्ठलरावजी मोरे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच आम्ही सर्व काम करत असतो आणि आज शिवजयंती उत्सव आहे त्यानिमित्ताने आमचा वर्धापन दिन सुद्धा या जिल्हा शाखेचा आहे आणि तोसुद्धा या ठिकाणी साजरा होते. आणि शिवसेना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं मला वाटतं आम्ही आदर्श मानूनच या जनतेमध्ये काम करत असतो. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा नेहमीच प्रयत्न करत असल्याचे शिवसेना उपनेते तथा झोपडपट्टी सुधार समितीचे अध्यक्ष विजय नहाटा यांनी सांगितले. जगामध्ये ज्यांना उत्तम प्रशासक, उत्तम राजा, उत्तम नेता समजला जातो त्या छत्रपती शिवरायांची आज जयंती आहे. सर्वप्रथम या ठिकाणी या शहरामध्ये तुम्ही पाहिलं असेल की शिवसेनेच्या वतीनं अनेक ठिकाणी शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी होते आहे आणि सगळीकडे महिलांचा आणि सगळ्या शिवसैनिकांचा प्रचंड उत्साह आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट अशी आमचे जिल्हा प्रमुख सन्माननीय मोरे साहेब आणि सगळ्या टीमनी हा जो शिवाजी चौक आहे, या चौकाचं नाव सुदैवाने शिवाजी चौक आहे, या चौकामध्ये एक प्रकारे एक ऐतिहासिक वातावरण तयार करण्याचं काम केलं आणि हे इतकं संसर्गमरणीय आहे आणि इतकं अलौकिक आहे की इथे जे जे येऊन गेले, हजारो लोक या ठिकाणी येऊन दर्शनाला गेले, या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत हा दिवस लक्षात राहील. अतिशय उत्तम वातावरण या ठिकाणी, ऐतिहासिक वातावरण तयार करण्याचं काम या मंडळींनी केलं, त्याच्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आज आमच्या शिवसेनेच्या शाखेचा वर्धापन दिन देखील आहे, त्याच्याही शुभेच्छा मी आमच्या सगळ्या शिवसैनिकांना देतो. आणि परिवर्तन वगैरे नाही, शिवसेनेची आम्ही सगळी मंडळी खासदार साहेबांनी सांगितलं तसं छत्रपती शिवरायांना आदर्श मानून त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत असतो छोटासा. आणि म्हणून शिवजयंती आम्ही मोठ्या निष्ठेने, प्रेमाने, उत्साहाने साजरी करतो आणि सगळ्या शहरामध्ये आज भगवं वातावरण झालेलं आहे आणि सगळ्यावर कळस हा जो शिवाजी चौकातला कार्यक्रम आहे, या शिवाजी चौकात जे वातावरण तयार झालेलं आहे तो आहे, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा
सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो. शिवसेनेचा गड नवी मुंबई आहे आता सगळ्यांनी मान्यच केलेला आहे आणि हा गड इतका मजबूत आहे की आता याला छेद देणं कोणाच्या हातामध्ये राहिलेलं नाही आणि तो गड मजबूत करण्यासाठी आमच्या सगळ्याच लोकांनी काम केलेलं आहे. फक्त शाब्दिक आम्ही काम करून नाही चालत, प्रचंड काम आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी केलेलं आहे आणि त्यामुळे हा गड मजबूत झालेला आहे. जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती ही एक महाराष्ट्राची आणि या देशातली परंपरा आहे आणि ती आज मोठ्या उत्साहाने जोशामध्ये आणि अतिशय आनंदाने साजरी करताना सर्व शिवसैनिक सर्व नागरिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी अतिशय उन्मादाने सर्व काम करत होते. त्याचबरोबर शिवसेना नवी मुंबई जिल्हा शाखेचा 35वा वर्धापन दिन हा सुद्धा आज असल्यामुळं ह्या दोन्ही गोष्टीचं एकत्रितपणे आम्हाला काम करताना मग मी असेल त्याच्या शिंत्री असतील किंवा माझे सर्व सहकारी असतील यांनी काम करत असताना आम्हाला एक असा उत्साह आला की आमच्या शाखेचा वर्धापन दिन साजरा होत असताना शिवजयंती आहे हा एक आम्ही दुग्ध शर्करा योग हा एकत्र करून आम्ही या ठिकाणी काम केलं. गेले जवळजवळ 3 महिने आम्ही या गोष्टीसाठी काम करतो. साधारणपणे डिसेंबरच्या 15 तारखेला सुरू केलं, जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च 15 तारखेला, आज तारीख आहे 21, 3 महिने होऊन गेले. माझ्याबरोबर इतर माझ्या सर्व सहकाऱ्यांनीसुद्धा यामध्ये खूपच मेहनत घेतली. आम्ही एक स्मरणिकासुद्धा बनवली आहे, परंतु त्या स्मरणिकेचं प्रकाशन माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे, त्यामुळे आज ते प्रकाशन झालेले नाही. या सर्व कार्यक्रमामध्ये शिवजयंतीसाठी आता आम्ही संपूर्ण नवी मुंबईतच शिवजयंती साजरी करतो, परंतु वाशीमधली शिवजयंती गेले 3 वर्ष इतके उत्साहाने आणि मोठ्या दिमाखाने जे होते त्याला कारण आमची जी या ठिकाणी नवीन टीम आहे ती कारणी होते. मी एक त्यांच्यातला एक वरिष्ठ सहकारी आहे, माझी भूमिका त्यांच्या पाठीशी राहणं ही भूमिका आहे, परंतु त्यांच्या मनातून ज्या उत्साहाच्या वातावरणामधून शिवजयंती संबंधी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक निनाळ्या पैलूंसंबंधी जी भावना आहे ती भावना खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज दिसली. आज आपण पाहतोय की कसे पोहाड्यामध्ये सांगितलं की छत्रपती शिवबाळांसारखा पुत्र ह्या देशासाठी पुन्हा जन्माला यावा अशा प्रकारचा पोहाडा गायला शाहिरांनी, ही केवढी मोठी गोष्ट आहे की शिवाजी महाराज एक चांगला कर्तृत्ववान राजा आणि एक तरबेज योद्धा या सर्व गोष्टी असतानासुद्धा सर्व सामान्य जनताला आपण म्हणतो ना तेल्या तांबोळ्यांना एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं, ही भावना आमच्या या तरुण मंडळीमध्ये आज उजळलेली दिसते, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यामुळं त्यांच्या हातून जे काम होते आम्ही सिनियर लोक आहोत, आम्ही याचे साक्षीदार आहोत, आमच्याकडून त्यांना शुभेच्छा देतो किंवा त्यांना आम्ही सहकार्य करतो, मात्र नेतृत्व करण्याचं काम हे त्यांच्याकडेच आम्ही दिलेलं आहे आणि ते जे करतात त्या लोकांसमोर आपण पाहिलं असाल. 6 वाजल्यापासून या ठिकाणी लोकं होती, 11 वाजले ते तरी इथली लोकं जायला तयार नाही, इतकं आकर्षण या देखाव्यामध्ये आहे आणि ही ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमाची. त्याचबरोबर वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित राज्य आहे त्याप्रमाणे या महाराष्ट्राची रचना व्हावी किंवा आता आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांची कार्यपद्धती ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे शिवकालीन जी पद्धती होती ती शिवकालीन पद्धतीला शोभणारी आहे, म्हणजे एखादी गोष्ट बोललो ती होणारच किंवा जे करायचं आहे तेच बोलणार अशा प्रकारची त्यांची काम करण्याची पद्धत आहे. त्यामुळे आम्ही सर्व मंडळी स्वतःला वाहून घेतलं आहे आणि त्यांच्याबरोबर झोकून जाऊन काम करतो. आम्हाला उद्धवसाहेबांचा नेहमीच एक अभिमान वाटतो की त्यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळतं आणि यापुढेही मिळत आहे. त्याचबरोबर तरुण पिढी म्हणून आदित्यसाहेब ठाकरे, त्याचबरोबर आमचे इतर सर्व कार्यकर्ते त्यांचे खूप चाहते आहेत आणि त्यांच्यावरती जबरदस्त प्रेम असल्यामुळं ते आम्हाला ह्या सर्व गोष्टी करत असताना एक अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित रेणुसे सह प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट आवाज टुडे. सबस्क्राइब टू आवाज टुडे
Click on the bell icon for latest national and international buzzing news.